मित्र हो आपले स्वागत आहे आमच्या स्नेहांकूर देशिंगवर आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांविषयी सुंदर भाषण अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणीनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक होते लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते त्यांची गणितामध्ये विशेष गती होती टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती त्यांचे गुरु त्यांना सूर्याचे पिल्लू म्हणायचे लोकमान्य टिळक जन्मापासून लोकमान्य नव्हते तर त्यांच्या अविरत अजोड कार्याने जनतेत ते लोकप्रिय झाले म्हणजेच लोकमान्य झाले भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आपले शालेय शिक्षण सुरू असताना त्यांना इंग्रजांच्या जुलुमशाहीचा अंदाज येऊ लागला आणि तेव्हा त्यांनी मनाशी निर्धार केला की इंग्रजांना येथून घालवण्यासाठी जनतेला जागृत करायचे स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून द्यायचे आणि यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून आपल्या कार्याला सुरुवात केली स्वातंत्र्याचे बीज जना मनात पेटवून टाकले गोरगरीबावर अन्याय करणाऱ्या गोऱ्या सरकारला त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का उजाडले पण सूर्य कुठे आहे असे आपल्या वृत्तपत्रातून ठामपणे विचारले त्यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हणतात समाजात लोकजागृती करता यावी यासाठी त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे महत्वाचे दोन सार्वजनिक उत्सव सुरू केले हिंदुस्थानातील क्रांतिकारकांचा उगम या उत्सवातून झाला देश स्वतंत्र करण्याच्या वेळाने जनता झपाटली होती अनेक आंदोलने होत होती क्रांतिकारक पेठून उठले होते इंग्रज सरकारने अनेकांना तुरुंगात टाकले तसेच लोकमान्य टिळकांनाही यावेळी तुरुंगात टाकले तरीही त्यांनी भगवद्गीतेवर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला पुढे टिळकांची तुरुंगातून सुटका झाली पण दुर्दैव त्यांची प्रकृती खालावत गेली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी हा युगपुरुष एक तेजस्वी झळाळता सूर्य अनंतात विलीन झाला आपल्या परखड शब्दांनी आणि स्वच्छवाणीने इंग्रजांचे दाबे दनानून सोडणाऱ्या या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत